नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पशुसंवर्धन विभागाची संपूर्ण जाहिरात आज रोजी जी आहे प्रसिद्ध झालेली आहे आणि संपूर्ण जाहिरात जाणून घेऊया. याच्यामध्ये जे आहे आपण शिक्षण जे होतं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं नव्हतं, शॉर्ट जाहिरातीमध्ये शिक्षण दिलेलं नव्हतं, परंतु आपण संपूर्ण माहिती पुण्याने समजून घेऊया. वेळापत्रकनुसार बघूया, 27/5/2023 पासून सकाळी 10 वाजल्यापासून तर 11/6/2023 पर्यंत रात्री 11:59 तुम्हाला जे आहे या वेबसाईट जी दिलेली आहे ASD.mharashtra.gov.in या पोर्टलवर तुम्हाला जे आहे ऑनलाईन परीक्षेचा दिनांक कळणार आहे. आणि ॲप्लिकेशन जे करायचं आहे तुम्हाला त्याची वेबसाईट त्यांनी दिलेली आहे, या वेबसाईटवर नाही करायचं. तुम्हाला ॲप्लिकेशन जे करायचं आहे IBPSonline.IBPS.in याच्यावरती तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. मित्रांनो, समर रोडी याच्यामध्ये आता पूर्ण कास्टनुसार आलेला आहे. किती याच्या वेतन श्रेणी असणार आहे? वेतन श्रेणी आहे 25,500 ते 81,100. कटकची पदे आहे पशुधन पर्यवेक्षक 376 तब्बल जागा आहे. अनुसूचित जातीचे याच्यामध्ये 28 पदं आहे, अनुसूचित जमातीचे 20 आहे, विमुक्त जाती अ 6 जागा, भटक्या जमाती ब 13 जागा, भटक्या जमाती क 9 जागा, भटक्या जमाती ड 4 जागा, विशेष मागास वर्ग 6 जागा, इतर मागास वर्ग 74 जागा, EWS च्या 38 जागा, राखीव खुला 178 जागा. एकूण पदे 376 आहे. याच्यापैकी 15 पदे जे आहे मित्रांनो ते दिव्यांगांसाठी आहे, 7 पदे अस्थिव्यंग्य कर्णबधीर, 8 पदे आहे सुनिश्चित पदे OL आणि HH आहे. मित्रांनो, समोर बघूया लिपिक टंकलेखन जे आहे वरिष्ठ लिपिक, याला सुद्धा 25,500 ते 81,100 वेतन आहे. 44 इतक्या याच्यामध्ये जागा आहे. अनुसूचित जातीच्या 7 जागा आहे, अनुसूचित जमातीच्या 2 जागा आहे, विमुक्त जातीच्या 2 आहे, त्यानंतर भटक्या जमाती क आणि ब च्या प्रत्येकी 2 आहे, भटक्या जमाती ड आणि विशेष मागास प्रवर्गाची 1 जागा आहे, तर इतर मागास प्रवर्गाच्या 8 जागा, EWS च्या 5 जागा आहे आणि अराखीवच्या 14 जागा, अशा टोटल 44 पद आहे. याच्यामध्ये दिव्यांगांसाठी 2 पदं राखीव आहे, अंध अल्पदृष्टी 1 पद, अस्थिव्यंगता 1 पद आहे. त्यानंतरचं जे आहे लघुलेखक, याच्यामध्ये 2 जागा आहे, 1 विमुक्त जातीमध्ये आहे आणि 1 खुल्यामध्ये आहे. त्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणी घटक वेतन श्रेणी 38,600 ते 22,800, याला जे आहे अनुसूचित जातीच्या 2 जागा, अनुसूचित जमाती 1 जागा, विमुक्त जातीच्या 1 जागा आहे, भटक्या जमाती क ची 1 जागा आहे, OBC च्या 2 जागा, EWS च्या 2 आणि ओपनच्या 4, अशा एकूण 13 जागा आहे. 1 जागा दिव्यांगांसाठी, अंध अल्पदृष्टीसाठी 1 जागा आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञाच्या 4 जागा, 4 पैकी विमुक्त जातीमध्ये 1 जागा आहे, इतर मागासवर्गीय 1 जागा, EWS मध्ये 1 जागा, खुल्यामध्ये 1 जागा, अशा टोटल 4 जागा आहे. तारतंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियनच्या 3 जागा आहे, 1 अनुसूचित जाती आहे, 1 इतर मागासवर्गीय आहे, 1 खुल्यामध्ये आहे, अशा टोटल 3 जागा ज्या आहे इलेक्ट्रिशियनच्या. यांत्रिकी मशिनिस्ट याचे जे आहे मित्रांनो विमुक्त जाती अ ची 1 जागा आहे आणि राखीवची 1 जागा आहे, अशा 2 जागा याच्या आहे. त्यानंतर बाष्पक परिचर याची 2 जागा आहे, 1 अनुसूचित जमाती आहे आणि 1 खुल्यामध्ये आहे. बाकी इथे माहिती दिलेली आहे, ही संपूर्ण माहिती फॉर्म भरायच्या अगोदर एक वेळा वाचून घ्या. ज्यांना खेळाडू आरक्षण आहे ते खेळाडूची माहिती वाचा, ज्यांना दिव्यांगाचं आरक्षण आहे ते दिव्यांग, ज्यांना अनाथाचं आरक्षण आहे ते अनाथाची वाचून घ्या. माजी सैनिक असाल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, संपूर्ण याला वयोमर्यादा बघा किती आहे, 18 ते 38 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे याला. ज्यात नमूद केलेल्या पदासाठी अर्ज करण्यामध्ये 1/5/2023 या दिवशी 1/5/2023 गणण्यात येईल. आणि याच्यामध्ये जे आहे महाराष्ट्र शासनाने मानलेल्या मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्ष शिथिलता दिलेली आहे. 38 वर्ष दिलेलं आहे आणि 40 वर्ष दिलेलं नाही आहे इथे. बाकीच्या एक्झाममध्ये जे आहे 40 वर्ष वय दिलं होतं, परंतु याच्यामध्ये यांनी 18 ते 38 वर्ष दिलेलं आहे, 2 वर्षाची सूट आहे टाकायला विसरलेले आहे. उच्च वयोमर्यादेबाबत 5 वर्ष शिथिलता दिलेली आहे. पात्र खेळाडू 43 वर्ष दिलेले आहे. पशुधन पर्यवेक्षकसाठी क्वालिफिकेशन 10वी उत्तीर्ण आणि पशुधन आयुक्तांनी चालवलेला किंवा महाराष्ट्र राज्याच्या संविधानिक कृषी विद्यापीठाने चालवलेला जो आहे डिप्लोमा मागितलेला आहे, प्रशिक्षण अभ्यासक्रम मागितलेला आहे, पदवी अभ्यासक्रम प्रशिक्षण अभ्यासक्रम मागितलेला आहे किंवा मग BBSC मागितलेला आहे. वरिष्ठ लिपिक संविधानिक पदाची पदवी मागितलेली आहे. लिपिकसाठी फक्त डिग्री आणि डिग्री चालते. लघुलेखकसाठी माध्यमिक शालांत म्हणजे 10वी पास आणि 120 शब्द प्रति मिनिट लघुलेखनाकाचा वेळ आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 किंवा मराठी टंकलेखन 30 म्हणजे टायपिंग प्लस लघुलेखन मागितलेलं आहे. लघुलेखक त्याला सुद्धा त्याच पद्धतीने मागितलेलं आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र विषयासह विज्ञानाची पदवी धारक मागितलेलं आहे. तारतंत्रीसाठी ITI मागितलेलं आहे, 1 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. यांत्रिकीसाठी सुद्धा ITI मागितलेलं आहे, मेकॅनिकल डिझेल मेकॅनिक ट्रेडचं प्रमाणपत्र
आणि 2 वर्षाचा अनुभव आणि बाष्पकासाठी सुद्धा इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॉयलर अँड स्मोक इन्शुरन्स ऑफ महाराष्ट्र स्टेट याचं जे आहे प्रमाणपत्र मागितलेलं आहे. निवड प्रक्रिया दिलेली आहे, जाहिरात होईल, त्याच्यानंतर मग निवडीची पद्धत मध्ये ऑनलाईन परीक्षा घेईल ते एमसीक्यू टाइप कॉम्प्युटर बेस्ड संगणक असेल. 45% गुण प्राप्त करणं आवश्यक राहणार आहे. याच्यामध्ये बघा लेखी परीक्षा लिपिक वर्गीय पदे लिपिक वरिष्ठ लिपिक लघुलेखक याच्यासाठी 200 गुणाची लेखी परीक्षा होईल. 50-50 50-50 मध्ये डिवाइड केलेले 4 सेक्शन मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक पदांसाठी सुद्धा 200 पदाची आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 30-30-30 मध्ये डिवाइड केलेलं आहे आणि 80 पद 80 जे मार्क्सचे क्वेश्चन राहणार आहे ते तांत्रिक विषया संबंधित राहणार. 1000 रुपये फी आहे. मागासवर्गीयांना सुद्धा जास्त आहे. यावेळेस मागासवर्गीय ईडब्ल्यू जाणार दिव्यांग माझ्या त्यांना 900 रुपये फक्त 10% सूट दिलेली आहे. याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर ही जी वेबसाईट आहे याच्यावरती तुम्हाला जावं लागेल. इथे क्लिक करून इथे क्लिक केल्यानंतर मग ही वेबसाईट येईल. इथे तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे करून घ्यायचं, त्याच्यानंतर मग लॉग इन करायचं, लॉग इन केल्यानंतर फॉर्म भरून घ्यायचा. तर अशा पद्धतीनं ही जाहिरात आलेली आहे मित्रांनो. अजून शेवटपर्यंत माहिती जाणून घेऊ अजून काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये. ही याची ऑफिशियल वेबसाईट आहे, मी डिस्क्रिप्शनला तुम्हाला लिंक दिलेली आहे. इथे काय डिक्लेरेशन वगैरे फॉर्म वगैरे दिलेले आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनंच भरायचं आहे. ऑनलाईन पद्धतीनं भरल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये फोटो साईन डावा अंगठाचा ठसा हे सर्व तुम्हाला स्कॅन तुमचे जे काही कागदपत्र आहे फोटो आहे रंगीत फोटो अलीकडचा फोटो याला चिपकून द्यायचा. आणि परीक्षा केंद्र दिलेले आहे महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये पुणे आहे, सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, औरंगाबाद, बीड, परभणी, लातूर, नांदेड, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, अकोला, नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर हे सर्व परीक्षा केंद्र दिले आहे. काही इथे मार्गदर्शक सूचना सुद्धा यांनी मेन्शन केलेल्या आहेत. तर अशा टाईपचं ही जाहिरात प्रसिद्ध अखेर झालेली आहे. आता जी आहे तुम्हाला वेळ आहे ऑनलाईन अप्लाय करायची. याच्यामध्ये जे आहे वस्तुनिष्ठ स्वरूपात असणार आहे. याच्यामध्ये जे आहे मित्रांनो यांनी मेन्शन केलेलं आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या 17 मध्ये परीक्षा होईल म्हणून. याच्यामध्ये अंतिम गुण 17 वापरल्या जाणाऱ्या चाचणी अडचण पातळी विचारात घेऊन 17 मध्ये गुण समायोजित करून समतुल्य करण्यात येतील. काही निवडीचे इथे निकष वगैरे त्यांनी नाव दिलेले आहे ते सुद्धा वाचून घ्यायचे आणि सेवा प्रवेश शर्ती सुद्धा दिलेली आहे. तर ही इथे जाहिरात संपलेली आहे. तरी तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि सर्व एज्युकेशनल ग्रुपवर तुम्ही शेअर करून द्या. तरी मित्रांनो धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.